दुधाचं आहे. पुरीचा बोल तर आपण माहिती आपण बघतो. मैदानावरती अजित दादा मित्र परिवार प्रथम फलंदाजी करणार. नाणेफेकी जिंकली या मॅचची, मॅचची नाणेफेकी कोणी जिंकली आहे दादा? टॉस अजित दादा प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे आणि धावा म्हणतील. मॅच चार षटकांचा आहे का? चार षटकांचा मॅच प्रेक्षकांनी लढत आपण बघतोय. प्रेक्षकांना मात्र एक टॉस आणि विकेट विकेट काउंटिंग करायचे आहेत व्यवस्थित. आमचे गुणलेखक आमच्या समवेत काव्य इलेव्हन टीमच्या माध्यमातून खेळला आहे तो मागील दोन मॅच. सिद्धू तर आपण बघतोय आमच्या समवेत जोडला गेला गुणलेखकाच्या भूमिकेत सिद्धू आणि आम्हाला खूप साऱ्या सकाळपासून जे धून ऐकवतोय आमचा डीजे लाडू त्याचं देखील आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय. बोलूया मॅच कडे. गेम ऑन. ग्रीन सिग्नल येतो पंचांचा. पहिलाच चेंडू गोलंदाज तयार आहे. कुटाप्पा ऑन साईडला बिरकवायचं होतं आणि मात्र इथे चेंडू गेला डॉट बॉल. कोलेगाव 40+ हा गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. गोलंदाज विजय म्हात्रे पावप्लेचं षटक. हा डोक्यावरची कॅप देखील काढली नाही आहे पण मात्र आत्मविश्वास तो त्याच्या गोलंदाजीवरती किती आहे. पहिला चेंडू चांगला फेकलाय आणि हा चेंडू आउटसाइड लेग स्टिक दॅट इज व्हाईट बॉल. मित्र परिवार संघाच्या खेळा संघनायकाला विनंती असेल आपला 12 प्रतिनिधी प्लीज पाठवा कारण आपली नावं आम्हाला माहिती नाही आहेत. अजित दादा मित्र परिवार 12 प्रतिनिधी कोण पाठवा अन्यथा कोणी खेळाडू पाठवा. तत्काल आपला 11 खेळाडू पाठवला तरी जमेल. ऑन साइड ला फिट कोलाय शॉनपुल वन बाउंस फॉर द लाइन फोर रन्स डीजे. मात्र मी चौकार षटकार मारेन. मारलाय षटकार इथे फलंदाजाने. फलंदाज विशाल यांच्या बॅटने येतो इथे चौकार. ऑन स्ट्राईक यांना आपल्याला पाहायला मिळतात ते ओमकार. तर गोलंदाजी करतायत इथे यावेळेस गोलंदाज विजय म्हात्रे. सुरेख चेंडू होता विजय म्हात्रे यांचा मात्र ऑन साईड ला खेळायचं होतं फलंदाजाला. मात्र शेवटच्या मुमेंटला सन्मान दिले जेवण त्याला. शॉर्ट एक्स्ट्रा कबरच्या दरम्यान क्षेत्रक्षण केले गेले तिथे आली आहे सिंगल. धावपळ एकने पुढे सरकतोय. 7 धावा स्कोर कार्डवरती आपण बघतोय. डाव्या हाताचा फलंदाज डाव्या हाताचा आणि उजव्या हाताचा ही जोडी खूप चांगली आहे. जणू काही सचिन रमेश तेंडुलकर आणि दादा सौरभ गांगुली मैदानावरती आहेत. मागे आपल्याला भरपूर मागे जावं लागेल क्रिकेटच्या इतिहासामध्ये. हे एकमेव एब्बल दर्जाची आघाडीची जोडी म्हणून भारतीय टीमला भरपूर सारे सामने आणि भरपूर साऱ्या पार्टनरशिप भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि दादा सौरभ गांगुळे यांच्या माध्यमातून मिळाली आहे. ऑन साईडला एका शाताने डीपमध्ये क्षेत्ररक्षण. कोडेशन धावबाची संधी होती मात्र खूप उशिराने चेंडू फेकला. इथे आली आहे सिंगल. हिला चेंडू डॉट झाल्यानंतर एक अतिरिक्त आला षटकार आला आणि लागोपाठच्या ह्या एकामागे एक दोन सिग्नल. धावपळीक आपल्यानंतर विचार केला तर 9 धावा असतील धावपळीकावरती. षट नक्की तो चौकार होता. यस ती बाउंड्री होती. इथे आपण षटकाराचा विचार केला करत होतो मी मात्र मिस्टेक आहे. हा चेंडू वळला साईडला नो मॅन्स मध्ये. चेंडू थांबणार नाही. एका टप्प्याने बाउंड्री लाईनला क्रॉस करतोय. दुसरा चौकार. कमॉन गुड्डू. दुसरा चौका ठोकलाय पण रिव्हर्स अटॅक केलाय. हो इथे मात्र गॅफ मिळाल नाही आहे सेकंड स्लिपच्या. नक्कीच आमच्या स्पर्धेचे प्रमुख घटक षटक संपल्याचा इशारा येतो पंचांचा.
आशीष दादा पाटील यांच्याकडनं कोणत्या फलंदाजाने चौकार षटकार कोणती हॅट्रिक स्वीकारा हजार रुपयाचं पारितोषिकेचं गोलंदाजांना म्हणा दादा गोलंदाजांसाठी पण आहे ना फक्त फलंदाजांना फक्त फलंदाज ऑनली बॅट्समन आणि मात्र इथे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय षटकाखेरीज धावसंख्येचा पण विचार केला 12 धावा चला खेळ फास्ट खेळायचा आहे प्लीज तुमची उपस्थिती मुळाची होती आणि आपला मॅच इथे होतं हे आयोजकांची तुम्हाला दिल्ली खऱ्या अर्थाने खूप चांगला प्रतिसाद आणि तुम्ही चांगला प्रतिसाद देतायत या स्पर्धेला खेळाडूंनी आतापर्यंत चांगला प्रतिसाद दिलाय कोणत्या प्रकारचा वादग्रस्त आपल्याला पाहायला मिळाला नाही आतापर्यंत खूप चांगली सकाळपासून ही स्पर्धा चालली आहे कोलिगा प्रीमियर लीगचं हे शानदार पर्व आहे मात्र आता आपण चालू मॅच मैदानावरती बघतोय खऱ्या अर्थाने प्रेक्षकांनी लढत जिथे मात्र एका बाजूला आपण आयोजक संघ आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल कारण 40+ कोळेगाव टीमचे क्षेत्ररक्षण करतो आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणारी टीम आहे विरोधात अजितदादा मित्र परिवार इथे पहिल्या षटकामध्ये एक चांगल्या स्थितीत आपल्याला पाहायला मिळतात ते आतापर्यंत आपण बघितलं गेलं तर 12 धावा धाव पुस्तकावरती पहिल्या षटकाचा खेळ ते संपलाय दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजा येत आहेत ना जगन्नाथ म्हात्रे कॉलनी एंडकडून तयार आहेत हा चेंडू कॉन्फिडन्स आत्मविश्वास आहे फलंदाज येस दॅट इज वाईट बॉल यावेळेस मात्र पंच बाहेर येतात आणि खराब दर्शवला जातो या चेंडूला एक धाव आणखी ॲड केली जाईल धावपळीकांवरती आघाडीचे दोन्ही खेळाडू खेळतात मैदानावरती चांगली सुरुवात दिली खऱ्या अर्थाने अजितदादा मित्र परिवार टीमने इथं कोणताही खेळाडू बाद झाला नाही आहे 13 धावा धावपळीकांवरती हा फुलटॉस होता ऑन साईडला उडवलाय जिथे क्षेत्ररक्षक तयार आहेत वाईट श्लॉगॉलला तुला उचलणार फेकणार तोपर्यंत येतोय सिंगल एका धावपळीने धावपळीत पुढे सरकेल धावपळीकी आपण धावांचा विचार केला तर 14 धावा आतापर्यंत कोणताही खेळाडू बाद झाले नाही आहे डाव्यात असा खेळाडू बऱ्याचशा उशिराने आलाय स्ट्राईक हँडला स्वतः स्वतःला सिद्ध करावं लागेल कारण इथे मात्र प्रेक्षकाने लढत म्हटली की ना प्रेक्षक खूप मजा घेतात त्या मॅचचं मात्र इथे मजा फळंदाज घेतो खऱ्या अर्थाने ज्या आघाडीला आल्यात नक्कीच ओमकारसाठी देखील सुवर्ण संधी आली पहा आमचे आशिष दादा पाटील यांच्या माध्यमातून चौकार षटकार कोणती हॅट्रिक ठोका 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि प्रत्येक चौकार षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि काय बक्षिसं लावली जातात या खेळाडूवरती किती प्रेम आहे आमच्या दादांचं हे मात्र इथं स्पष्ट होतो पण खेळ फास्ट करायचा प्लीज आमच्याकडे वेळ कमी आहे वेळ भरपूर अद्याप सामने मागील मॅचमध्ये उल्लेख केला ओमकारने की आमच्याकडे वेळ कमी आहे आणि ते वेळ महत्त्वाची आहे हा चेंडू पाहावा लागेल ऑफस्टिकच्या बाहेर आहे येस दॅट इज वाईट बॉल आणखी एक धाव जोडली जाईल 40+ म्हटलं की अतिरिक्त चेंडू आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळतात म्हणजे एका मॅचमागे 10-15 मिनिटं एक्स्ट्रा आपण समजून चालायचे आहेत स्कोर कार्डवरती धावसंख्या आपल्याला पाहायला भेटतोय 15 धावा हा चेंडू बीड झालाय हा भडाडचा डाव्या त्याचा फळंदाज ओंकार आहे जे ओंकार यांच्यासाठी बक्षिसं लावले जातात म्हणजे यांची फळंदाजी कदाचित अशीच दादांना माहिती असेल याच्यासाठी बक्षिसं लावली गेल्यात मात्र बक्षिसाला पात्र ठरा ओंकार तुम्हाला इथे चौकार षटकार डोकावं लागेल कारण मॅच ही महत्त्वाची आहे हा थेट प्रक्षेपण चालू आहे या मॅचचा हा चेंडू समोर उडवायचं होतं मात्र उशिराने आले बॅट बॅकफुटला खेळायचा प्रयत्न चेंडू आला होता कापेट सीला उचलतात क्षेत्ररक्षक सीमारेषेवरून येऊन तोपर्यंत येतोय ते सिंगल दुसऱ्या षटकाचा खेळ इथे चालू आहे आणि दुसऱ्या षटकाच्या खेळ चालू असताना आपण बघतोय धावसंख्या धावपळीकावरती 16 धावा आतापर्यंत चांगली स्थिती आपल्याला पाहायला भेटत कारण कोलेगाव 40+ टीम म्हटली तर एक मला वाटते या सीझनमध्ये खेळत आहेत ते आजच्या दिवसामध्ये देखील ते कुठेतरी खेळून आलेत मॅच आणि हो जागा बनून कलात्मक नकारात्मक बनवत आहे तिथे गोलंदाजाला हा येतोय ते चौकार
गोले आमचे साथी समाजक ओंकार तिथे गेलेत ऑपरेटिंगसाठी आणि इथे काय फलंदाजी करतात मात्र उद्भव हाताचे फलंदाज प्रॉपर फलंदाज असतील टीमसाठी आणि इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आहे आणि दोन धावा इथे कंप्लीट करतायत आणि दोन धावने धावपळक पुढे सरकेल 22 धावा धाव पुस्तकावरती आपण बघतोय अजूनही अंतिम चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे शेवटचा बॉल 1-2 गो तिसरा शेवटचा चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील धावसंख्या खूप चांगली आहे 50 आसपास धावा गेल्या आणि जर आपल्याकडे 3 गोलंदाज जरी असले तरी संघर्ष होईल या मॅच मध्ये कारण अगेन्स्ट खेळणारी टीम रिदम मध्ये आहे प्रॅक्टिस आहे सराव आहे त्या टीमचा ती टीम आहे 40+ टीम कोलेगाव आणि दोन षटकांचा खेळ इथे संपला दोन षटकाखेरीस धावा पाहायला भेटतात 23 धावा तोपर्यंत ऐकूया आपण पुन्हा एकदा एक सुमधुर धून वीस धावा इथे मात्र निर्णायक दोन षटकांचा खेळ शिल्लक आहे शेवटची दोन षटके महत्वाची असतील 23 धावा धावा पुस्तकावरती आपण धावा बघतोय इथे मात्र किती धावांचं लक्ष ठेवतील हा प्रश्न आहे इथे गोलंदाज तयार हा चेंडू उडला शॉट सक्सेसफुल आहे आणि इथे उडलाय चेंडूला लॉन्ग ऑन बाउंड्रीच्या बाहेर षटकार विशाल तयार आहेत या दरम्यानतील चेंडू वन्स अगेन उंच गेलाय उतुंग गेलाय झेलची शक्यता हो व्हाट अ कॅच निलेश जाधव पप्पू दादा आलेत नवीन फलंदाज मैदानावरती आतापर्यंत आपण पप्पू दादा कल्याण हे नाव ऐकलंय मग पप्पू दादा काय करणार आपल्या टीमसाठी कारण फलंदाज बाद झाल्यानंतर गोलंदाजाला मात्र एक नवीन ऊर्जा एनर्जीने तयार होतं त्यांच्यामध्ये मात्र तिथनं फलंदाज आलाय नवीन बदलला इथे खेळ गोलंदाज पहिल्या चेंडूवरती यश मिळाले गोलंदाज सुनील
हा चेंडू अंदा का आपटा की घरंगळत आलाय सीमारेषेला, क्षेत्ररक्षक आहेत, फंबल झाले आणि इथे मात्र दुसऱ्या धावाचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. त्याचे एक धाव होती, तिथे दोन धावा जात आहेत. सुनील जाधव हे चांगली गोलंदाजी ते करत आहेत, तोपर्यंत येत आहेत दोन धावा. म्हणजे दोन धावेने धावपळ पुढे सरकेल. सुनील तयार आहेत दरम्यान चेंडू फेकण्यासाठी. ऑन स्ट्राईक पप्पू कशा पद्धतीने खेळतील. बरं, मागील चेंडूवरती दोन धावा वसूल केल्यात, मात्र इथनं येणारा चेंडू येणारा चेंडू भरपूर महत्वाचा असेल दोन्ही खेळाडूंसाठी. हा चेंडू ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहेत, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. उचलणार चेंडूला, तोपर्यंत दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जातो आणि इथे दुसऱ्या धाव्यासाठी एस नो वेट या गोष्टीचा विचार करावा लागतो आणि हे विचार अजिबात न केल्यामुळे धावबाच्या रूपात फलंदाजाला परतावं लागेल. ओके, मात्र इथे धावांची इन्व्हेस्टमेंट चांगली जोडी जातो कळंदाज पप्पू यांच्या माध्यमातून. पुतयार आहेत, उरेला आहेत, क्षेत्ररक्षक पुढे सरकतायत आणि रोखले, प्रयत्न चांगले केले आहेत, मात्र ती आउटफील्ड थोडीशी खराब असल्याने चेडू फिरलाय. तोपर्यंत दोन धावा पूर्ण केल्या जातात आणि तिसरीचा प्रयत्न दाखवला जातो आणि यस आहा म्हणताना इथे तिसऱ्या धावेसाठी येस तिसरी धाव कंप्लीट केली जातोय आणि तीन धावेने धावपळक पुढे सरके. षटक क्रमांक तिसरा इथे संपला. तोपर्यंत आपण धावांचा विचार करूया, किती धावा झाल्यात. 39 धावा, एक बाद 39 धावा. धाव फळकावरती आपण बघतोय अजित दादा मित्र परिवार टीमची डीजे. ओके 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 ओके, चला आपण खेळ पास करायचं आहे प्लीज. अजित दादा मित्र परिवार अच्छा अगेन्स्ट खेळणारी टीम आपल्याला पाहायला भेटतो. 40+ कोलेगाव हा वर्तमान सामना, चालू सामना आपण बघतोय आणि प्रेक्षकांनी लढत आहे आणि नक्कीच आपल्याला चला शेवटचं षटक आहे. इथे गोलंदाज तयार आहेत, संजय म्हात्रे ऑन स्ट्राईक, पुन्हा एकदा पप्पू तयार आहेत फलंदाजीचा आडी. नॉन स्ट्राईक हँडला आपण बघतो अजित दादांना. अद्याप कोणताही चेंडू तरी प्लेस केलेला नाहीये. रिव्हर्स सॅटन शॉट सक्सेसफुल आहे आणि बॉल गोज ऑन थर्ड मॅन बाउंड लाईन. दॅट इज सिक्सर, सिक्सर डीजे. आमचा कोणी
खूप चांगलं सॉन्ग, खूप चांगलं सॉन्ग. अजित दादांचं आपण सॉन्ग ऐकतोय लगातार आणि सॉन्ग गायलंही सुरेख. चेंडू द्या प्लीज, स्वयंसेवक कोणी असतील तर चेंडू द्यायचा आहे. जुना बॉल द्यायचा आहे, यस जुना बॉल दे, जुना 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 मॅच बॉल येतोय. नक्कीची तर मात्र पप्पू दादांची बॅट बोलतोय. गाणा मस्तय कुणाल दादांचा, मात्र बॅट बोलतोय यावेळेस पप्पू दादांचा. यावेळेस चेंडू पाय चित्र बाद नाहीये, इथे धाव मिळेल. येस, बाईच्या रूपात कदाचित तिथे धाव आली आहे. प्रथमता स्ट्राईक एंड मध्ये अजित दादा, हजार हजार रुपयाचे पारितोषिक या स्पर्धेचे प्रमुख घटक आशिष दादा पाडील यांच्याकडून पारितोषिके लावले जातात. मात्र अजित दादांचा बॅट बोलतोय का बघूया. सॉन्ग खूप सुरेख वाजलाय आणि मात्र इथे चित दादांची होते दांडी गुळ. परतावं लागेल दादांना त्यावेळेच्या रस्त्याला. डीजे डीजे फळंदाजचं नाव विचारायचं तुला. तयार आहेत फळंदाज, तिथे गोलंदाज तयार आहेत. मात्र आतापर्यंत चेंडू चांगले आल्यात. षटकात षटकार आल्यानंतर मात्र स्ट्राईक पासून वंचित ठेवला आहे पप्पूंना. यावेळेस चेंडू मात्र बेट झालाय फळंदाज. येतो इथे डॉट बॉल, लगातारचा दुसरा सफल चेंडू जिथे गोलंदाजी करतात. मात्र चांगला चेंडू फेकलाय. आतापर्यंत षटकार येऊनही कमबॅक या षटकामध्ये दाखवलंय गोलंदाजांनी. हा चेंडू डांडी गुल गुल गुल. नाव काय त्याचं? दक्ष, दक्ष रणजित पाटील. ओहो खूप चांगला प्रयत्न आणि दोन धाव इथे बनतात. पप्पू दादा दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला तर कदाचित बनू शकतात, कारण हा लिटिल चॅम्प आहे. वाऱ्याच्या वेगाने आलाय, वाऱ्याच्या वेगाने आलाय. जिथे म्हटले गेले जिथे एक तिथे बनल्या दोन. आणि सांघिक संपली इथे षटके चार आणि धावा आल्यात एकंदरीत सांघिक चार षटकांमध्ये 48 48 धावा जिथे बनल्यात आणि 49 लक्ष असेल.
लड़त तो गोलंदाजी बोहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतात। अष्टपैलू जी कामगिरी करताना पप्पू येतात गोलंदाजीला बेवलेन यांच्याकडून पहिला षटक घेऊन तो गोलंदाज तयार आहेत अगेन्स्ट खेळासाठी। अभ्यास मात्र कोळेगाव फुडी प्लस टीम चा हा सर्व सर्वा ले जाधव तयार आहेत। पहिला चेंडू पायचित बाद नाही आहे कारण या स्पर्धेचा नियम आहे ते पायचित बाद दिला जाणार डेफिनेटली आउट आहे मात्र इथे आउट दिला जाणार नाहीये। क्लियर क्लियर लीगली आउट होता मात्र इथे पायचित बाद हा नियमित नसल्यामुळे फलंदाज ले जाधव यांना मिळतोय इथे नव्याने संधी। संधीचा करणार की सोनं पाहायचं आहेत लेफ्ट आर्म राईट आर्म हा चेंडू टांडी गोल एशी उद्वस्त 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 के लिए फलंदाजाची फलंदाज बाद बाद हिरामन दादा गोलंदाज खूप चांगला आहे त्यांच्या समोर पप्पू दादा क्या बात आहे पप्पू दादा हे व्हेरिएशन हे रेग्युलर क्रिकेट खेळतायत हेच न सिद्ध होतो हे विदाउट प्रॅक्टिसचं खेळ नाही आहे। आणखी एक डॉट बॉल खूप चांगली गोलंदाजी करतायत पप्पू यावेळेस मात्र तीन षटकं फेकल्यात त्यांनी आतापर्यंत कोणती धाव धाव पुस्तकं होती नाही आहे आणि विकेट मिळवली आहे त्यांनी एक हा चेंडू सेम रिप्लेस सेम रिझल्ट मेडन ओव्हर ची इथे संधी आहे जसे आमचे आशित दादा धडकन उठले आणि मेडन ओव्हर साठी बक्षीस असेल पाचशे रुपयाचे पप्पू दादांना इथे पाचशे रुपयाची बक्षीस दिली जाईल मात्र हा येणार का मेडन षटक या कोळेगाव प्रीमियर लीगच्या पर्वातील पहिला मेडन षटक येणार का टोळेला बॅकफुटला जाऊन कलात्मक सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण देणारा हा चौकार कर्णधार आणि एसआर इलेव्हन दोन्ही संघाचे कर्णधार पण नाणेफेकसाठी प्लीज पटकन यायचं आहे नेक्स्ट मॅच आपला असेल। आलेले आहेत कर्णधार रॉयल बुलेटचा कर्णधार आलेला आहे तर एसआरचा नक्कीच टॉस का बॉस आमचे आमचे आदरणीय सन्माननीय प्रमुख अतिथी शिववचन दादा यांचे शुभ असते की आज आईल या मॅचचा नाणेफेकीचा कॉल यांच्या शुभ असते केला जाईल आणि पहिल्या षटकाचा देखील संपलाय षटका अग्रेस आपण बघतोय एक बाद आठ धावा इथे नाणेफेकीचा कॉल एस आर इलेवन टीम ने जिंकलाय आणि त्यांचा निर्णय द्यायचा आहे आपण बॉल फर्स्ट प्रथम गोलंदाजी करणार नेक्स्ट मॅच असेल आपला हा 40 प्लस मॅच आपण एन्जॉय करतो तिथे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आठ धाबा धावपळीवरती एक फलंदाज बाद झालाय पप्पू यांना ते यश मिळालं होतं दुसऱ्या चेंडूवरती त्यांच्यासाठी बक्षिसं भरपूर होती मेडन शॉट ऑफ फेकला असता तर या स्पर्धेचे प्रमुख घटक आशिष दादा पाटील यांच्याकडनं जवळजवळ हजार रुपयाचं पारितोषिक होतं मात्र पाहूया नवीन गोलंदाज प्रथमतः स्ट्राईक हँड मध्ये असणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत विजय मात्रे गोलंदाजीच्या पाहुऱ्यावर गोलंदाज जबरदस्त मधु सॉन्ग तर आहे बॅट्स आणि चेंडू इथे थांबत नाहीये बाउंड्रीच्या बाहेर गेलाय चौकार
रक्षक आहे डीप मिड विकेटला अगदी बरोबर सीमा रेषेला, तिथे मात्र चेंडूला उचलणार फेकणार, तोपर्यंत येतो सिंगल का मॅच आहे. 49 लक्ष, 49 लक्ष जरी 49 असलं तरी मात्र कोलेगाव 40+ टीम हा मॅच असा सोडणार नाहीये. जिथे आपण बघतोय दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे, धावपळीकावरती धावांचा आपण विचार केला तर धावा सांगा 13 धावा. चेंडू पाहायचा आहे आपल्याला, डायरेक्ट हिट फलंदाज कदाचित बाद झाला असता तर मात्र इथे ओथो बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक खूप लांब होते सीमारेषेला, दूरवर न आले तोपर्यंत आली एक सिंगल. जर आपण विचार केला या मॅचचा, हा मॅच चांगला पाहायला मिळतो. आतापर्यंत मॅच संपलेला नाही आहे. जिथे आपण बघितलं गेलं तर आघाडीचा फलंदाज खेळपट्टीवर अजूनही खेळतो, मात्र बॅट या षटकात त्यांची बोलतोय एक चौका ठोकून खेळतात ते खेळपट्टीवरती तयार आहेत पुन्हा एकदा. मात्र हा चेंडू स्टिकच्या बाहेर कदाचित असेल, हाय यस दॅट इज वाईड बॉल. आणखी एक धाव धावपळकात जोडली जाणार. संघर्ष करा, 49 धावांचं विशाल लक्ष आहे तुमच्या समोर. दुसऱ्या षटकाचा खेळ जवळजवळ संपत आलाय, जिथनं दुसऱ्या षटकावर अखेरीस जर तुम्ही 22-23 धावांना जरी गवसणी घातली ना तर येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आपल्या धावा बनतील. सेम रिप्ले सेम रिझल्ट, दॅट इज वाईड बॉल. आणि हे लगातारचे दोन खराब चेंडू फेकत आपण धाबा इथे सॅक्रिफाईस करत आहात, बहाल करतात आपण धाबा. आणि या धाबा जर बहाल केल्या तर येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासाठी ते संकट ठरू शकतो आणि खतऱ्याची घंटी टीमसाठी वाजेल. प्रेक्षकाने मॅच असली तरी अभिमान क्रिकेट खेळत असताना प्रत्येक खेळाडूला वाटत असतो की मॅच आपल्या टीमने जिंकायला हवी. आणि इथे अलॉन द कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत सीमारेषेला, जिथनं चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत सिंगल. षटक खूप चांगला आहे दुसऱ्या षटकामध्ये. ऑलराऊंडर दॅट इज ऑलराऊंडर, दोन्हीही खेळाडू ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळाले. पहिला गोलंदाज देखील आघाडीला फलंदाजीसाठी बंद डाऊनसाठी आले होते. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या षटकामध्ये बघतोय गोलंदाजांना, त्यांनी देखील ओपनिंग केली होती टीमसाठी आणि खूप चांगली धावा आणि योगदान दिलं होतं आपल्या टीमला. हा उशिराने खेळाचा प्रयत्न पाहायचा आहे, वाईड बॉल. धावा येतात एका बाजूने, धावा येतात आणि ज्या धावा येत आहेत त्या मात्र कुठेतरी थांबवाव्या लागतील, कारण सामना जिंकायचा असेल इथनं एखादा मोठा डोला आला तर मॅचमध्ये शिरकाव मॅचमध्ये पूर्णपणे घुसू शकतोय. यावेळेस मात्र कोळेगाव 40+ टीम. हा चेंडू ओव्हरपिच होता नक्की, मात्र मिस टाइम स्ट्रोक, चेंडू घरंगळत चाललाय. इथे मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडूला उचलत आहेत, तोपर्यंत येतो इथं सिंगल. चेंडू काही शिळक असेल अजूनही या षटकातील, जरा खेळ फास्ट करायचा प्लीज. येणाऱ्या काळामध्ये अजून भरपूर मॅचेस कम्प्लीट करायचे आहेत आम्हाला, इथे स्पर्धा आजच्या दिवसात संपवायची आहे. चेंडू आवाज खूप छान आहे, आगाज तितकाच सुंदर आहे. षटकार षटकार भेदभाव कला. तिथे 25 येणाऱ्या 12 मध्ये, म्हणजेच मात्र ह्या षटकातील पहिल्या दोन चेंडूवरती भरपूर महत्वाची असेल ही मॅच. तर चला क्षेत्ररक्षण टाइमपास प्लीज करू नका, मिळत आहेत आणि मॅच खुली होते या अर्थाने. टीम कोलेगाव 40+ साडी डीजे. मात्र पहिला अतिरिक्त चेंडू फेकला जिथे 5 धावा आल्यात. हा गोलंदाज म्हटलं तर पहिले दोन चेंडू महत्वाचे असतात गोलंदाजाचे. शॉर्ट पिच चेंडू होता, फलंदाज थोडे पोळसे पाऊंडिश परत सरकले होते, मात्र इथे बीट झाले, चेंडू गेला डॉट बॉल. ते सिंगल आली आहे, हा मॅच संपली नाही आहे. जर दादा एकच सांगेन, गोलंदाजा दयानंद दादा, इथनं मात्र जरी पहिला चेंडू खराब गेला असला येणारे एक दोन डॉट चेंडू प्रेशर आहेच, प्रेशर बनू शकतो 40+ टीम वरती. यावेळेस संघर्ष करा,
मेहनत करा, मेहनत करा, मेहनतीने तुमचं भविष्य उज्ज्वल आहे आणि मेहनत केलेली मेहनत कधी वाया जात नाही, आज नाही तर उद्या. मात्र प्रयत्न करत राहा. नो मॅन्सला क्लिअर केलं जातं इथे फाईन लेग बाउंड्री लाईनला आणि चेंडू थांबणार नाहीये सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मात्र इथे आपण बघतोय चौकार आलाय, चौकार आलाय आणि या चौकाराने मॅच चालू झालाय. टीम 40+ कोळेगाव साडी. दरम्यानतील चेंडू पुन्हा एकदा, हा चेंडू क्षेत्ररक्षण महत्वाचा असेल कारण इथे फंबल झाली तर धावा येतील दोन, इथे तो एक. मात्र या एक धावेने धावपळ पुढे सरकेल. 36 धावा. धावपुस्तकावरती आपण बघतोय येणारे या षटकातील अजूनही चेंडू शिल्लक आहेत दोन, म्हणजे 8 मध्ये अजूनही जवळजवळ 13 ची गरज आहे. 49 लक्ष आहे समोर. म्हणजे येणारे दोन चेंडू मात्र खूप महत्वाचे असतील यावेळेस क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम साठी. येणारे दोन चेंडू भरपूर महत्वाचे आहेत. येणारे चेंडू तर डॉट आले तर पेशर बनू शकतो आणि हा चेंडू उशिराने केला. वाट अ शॉट, वाट अ शॉट. इथे मात्र चेंडू थांबत नाहीये, पॉइंट बाउंड्रीलाईनच्या बाहेर होतोय चौकार. इथे मात्र आपण बघतोय इथे मात्र चौकार आलाय. वन्स अगेन झेलची शक्यता. हा झेल भरपूर महत्वाचा. वाडा कॅच, वाडा कॅच. आणि इथे मात्र फलंदाज बाद. मॅच कुठेतरी बॅलन्स ठेवण्याचं काम या झेलने घेतलंय. खूप सुरेख झेल टिपलाय आणि षटक तिसरा संपलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. इथे दाबा आपल्याला पाहायला भेटतात बरोबर 40 आणि येणाऱ्या 6 मध्ये बनवायचे आहेत 9. खेळ जरा फास्ट करा प्लीज दोन्ही टीम्स. ओके 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 लाडू डीजे लाडू यांनी देखील खूप चांगली मेहनत घेतली आहे या स्पर्धेसाठी. भरपूर चांगल्या धून ते आपल्याला ऐकवतात सकाळपासून. तर नक्कीच 9 ची गरज आहे. 6-9 समीकरण आहे समोर कोरेगाव 40+ टीमला. बचाव करणार का, रक्षण करणार का या 9 धावांचा. संरक्षण, स्वरक्षण, स्वदेश आणि मात्र बऱ्याचशा गोष्टी इथे येतात. मात्र पहिले दोन चेंडू, पहिला चेंडू तत्काळ आपण पहिल्या चेंडूचा विचार करू. 40+ खेळाडू मैदानावरती आपल्याला खेळताना दिसत आहेत. मात्र या मॅचला जिंकून देणार का गोलंदाज. ओ जागा बुडली स्वतःसाठी आणि चेंडू येतो यावेळेस मात्र फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर एका टप्प्याने सीमारेषेला क्रॉस करतोय चौकार.
सव्वा तीन वाजले आहेत, पाच मध्ये पाच करणार बचाव गोलंदाज, येणार चेंडू डॉट, किती पाहिजे क्षेत्ररक्षक दूरवर चालला चेंडू खाली आणि रोखलाय चेंडूला, मॅच अजून संपला नाहीये, धावबाद ऑन दी स्टिक चेंडू फेकी आली असती तर हा बॅकअप सुरेख मिळाला तर इंडियन ते चौकार आला असता, सामना फिनिश कदाचित झाला असं, मात्र तसं मंजूर नाहीये नियतीला, मंजूर नियतीला येई नाहीये, अद्याप मॅच बॅलन्स आहे, चार मध्ये अथ्था बनवायचे तीन, येणारा चेंडू डॉट की विकेट, डॉट की विकेट हा प्रश्न आहे समोर, वरलाय क्षेत्ररक्षक आहेत मात्र तिथे सिंगल डायरेक्ट ऑन द स्टंप चेंडू पैकी आली तर धावपाची संधी आहे, ते संधी उकली, मॅच बरोबरीने सुटली, येणारा एक मध्ये एक बनवायची आहे, येणारा एक चेंडू दोन तीन चेंडू शिल्लक असतील आणि एक धावेची गरज आहे, तीन मध्ये एक, चार मध्ये तीन हवे होत्या, जिथे आल्यात चेंडूवरती दोन धावा, एक धावेची गरज आहे, सामना बरोबरी सुटलाय, वन्स अगेन यावेळेस मात्र मोठा डोला आहे की झेल, चेसिंग कंपल्सरी हा नियम आहे, आता मात्र इथे दोन मध्ये एक, काय मॅच आहे, ओके ओमकार, दोन मध्ये एक बचाव करायचा आहे, एका धावेचे रक्षण करण्यासाठी गोलंदाजावरती दारमदार भरोसा दाखवला होता, मात्र पहिले चेंडू खराब आले, जिथे स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेगच्या दरम्यान क्षेत्ररक्षक असता सीमारेषेला पहिल्या चेंडूवरती तर तो झेल झाला असता कदाचित, आणि हा झेल महत्वाचा होता जिथे चौकार आला, जिथे मात्र अंतिम धावेची गरज आहे, चेंडू शिल्लक आहेत दोन, ठरार आहे क्रिकेटचं, हा डॉट बॉल, हा अडकून डायरेक्ट हिट मात्र निसटता विजय म्हणता येईल, खूप चांगला मॅच झाला, प्रेक्षकांनी लढत लढत जशी हवी होती तशी झाली आहे, मात्र या मॅचचा मेन ऑफ द मॅच काढायचा आहे विजय दादा मात्रे, या मॅचचा मेन ऑफ द मॅच ठरतोय.